नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अतिशय इम्पॉर्टंट आणि आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे पुन्हा पैसे येणे सुरू झालेले आहे. त्यासोबतच डबल हप्त्याच्या संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. सर्वात अगोदर सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा आणि पटकन चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे. त्यांना देखील ही माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. आता मी जी काही तुम्हाला ही माहिती देतो आहे ही चॅनलवर आपल्या सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. कुठेही तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार नाही. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑफिशियल जी काही माहिती आहे ती पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, ही माहिती काय आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार तिसरा हप्ता, पालकमंत्री. तर पाहू शकता बघा, 30 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता 25 सप्टेंबर म्हणजेच कालपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. महिलांना पैसे आलेले 4,500 रुपये. आता ज्या ज्या महिलांना 4,500 आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4,500 लिहून पाठवायचं आहे, ठीक आहे. त्यांना देखील पुढचा जो हप्ता असेल तो त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. आता राहिला विषय, ज्या ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये आलेले होते त्या महिलांना 1,500 रुपयाच्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ज्या ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले होते त्या त्या महिलांसाठी बघा, सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. ती माहिती अशी आहे, बघा, कालच 4,500 रुपयांच्या ज्या काही याद्या होत्या त्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. राहिलेल्या ज्या काही याद्या असतील, 1-2 याद्या, त्यामध्ये आज त्या ठिकाणी पैसे पाठवले जातील. आणि नव्याने ज्या याद्या आहेत, ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले होते त्या महिलांना आता 1,500 रुपये जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कुठेही नाही. तर बघा, माहिती आणि अपडेट अशा पद्धतीची आहे की 1,500 रुपये जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर ही अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठेही कोणीही अपडेट दिली नाही, ऑफिशियल माहिती या ठिकाणी घेऊन आलो आहे. 4,500च्या ज्या काही याद्या आहेत त्या 1-2 याद्या बाकी आहेत. 1,500च्या ज्या काही याद्या आहेत त्या सुरू झाल्या आहे. आता ह्यामध्ये 1,60,00,000 महिलांना 1,500 रुपये जे ते पाठवले जाणार आहेत. त्यासोबतच नव्याने देखील महिलांना पैसे पाठवले जातील. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याने ज्या काही महिला आहेत ज्या 1,500 रुपये ज्या महिलांना पाठवले जातील, सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे अशा महिलांना 1,500 रुपये पाठवले जाणार आहेत. आता ह्यामध्ये सर्व महिलांना मी सुरुवातीलाच विचारू इच्छितो, सर्वांनी बघा, ज्या ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना ज्यांना 1,500 रुपये आता हवेत, ज्यांना ज्यांना 1,500 रुपये मिळायला हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 रुपये लिहून पाठवायचे. त्यांना 1,500 रुपये आता त्या ठिकाणी लगेचच पाठवले जाणार आहेत. 1,500 रुपये येण्याच्या संदर्भात एक अपडेट देखील मी तुम्हाला दाखवतो, पुरावाच दाखवतो, म्हणजेच तुम्हाला अपडेट देखील त्या ठिकाणी कळून जाईल. 1,500 रुपये जे ते यायला सुरुवात झाली. ज्या ज्या महिलांना 1,500 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 1,500 रुपये आज किंवा उद्यामध्ये जमा होऊन जातील. तर बघा, संपूर्ण अपडेट्स आणि पुरावा देखील. तर बघा, संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित असते, कुठली खोटी माहिती नाही. पाहू शकता बघा, 26/9/2024 सकाळीच 8:53 तिसऱ्या महिन्याचे 1,500 रुपये आलेत. पाहू शकता बघा, डबल हप्ता या ठिकाणी आलेला आहे. तिसऱ्या महिन्याचे जे 1,500 रुपये त्या महिलांना या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पहिला हप्ता त्यांना मिळाला होता 3,000 रुपयांचा आणि दुसरा म्हणजे डबल हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी 1,500 रुपयांचा त्यांना जमा झालेला आहे. पाहू शकता, पुरावा देखील आहे. तर त्यामुळेच तुम्हाला सांगतो आहे, ज्या काही याद्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. 1,500 रुपयांच्या ज्या काही याद्या आहेत त्या आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्या याद्या देखील त्या ठिकाणी सुरू केल्या गेलेल्या आहेत. या महिलांना, यामध्ये 1,60,00,000 महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नसतील त्यांनी त्या ठिकाणी पैसे आले नाहीत लिहून पाठवायचं आहे, किंवा 1,500 रुपये लिहून पाठवायचे जर तुम्हाला 1,500 रुपये हवे असतील तर. आणि ज्यांना ज्यांना पैसे आलेले असतील 1,500 रुपये त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, जेणेकरून सर्व महिलांना माहिती मिळावी. महिलांना खोटंच वाटत असतं, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहितच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहू शकता 1,500 रुपये आलेला आहे त्या संदर्भातचा मेसेज. अजून एक पुरावा आहे बघा,
तर बघा हा देखील एक महत्त्वाचा पुरावा आहे. पाहू शकता बघा आले आज 1500, 9:10 26/9/2024 बघा आजची ज्या ठिकाणी डेट आहे 2024 या ठिकाणी पैसे आलेले आहेत 26 तारखेला आज सकाळी 9:10 यांना 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांना 1500 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये लिहून पाठवायचं आहे आणि ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचं आहे. सर्व महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज काही महिलांना पैसे येतील, सर्वच महिलांना पैसे येणार नाहीत. बरं, सर्वांनी लक्षात घ्या, आज फक्त काहीच महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. किती यादी आहेत त्या संदर्भातची माहिती अजून आलेली नाही आहे, परंतु आज फक्त काही महिलांना त्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत. बाकीच्या ज्या काही याद्या आहेत त्या उद्या सुरुवात केली जाणार आहे. उद्या काही महिलांना पैसे पाठवले जातील. आज 1500 रुपये काही महिलांना येतील, त्यासोबतच उद्या काही महिलांना 1500 रुपये जमा होतील. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर असते, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. आता बघा महत्त्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा हा जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 30 सप्टेंबरपर्यंत वाटप केला जाणार आहे. 25 सुरुवात झालेली आहे, 30 सप्टेंबरपर्यंत तो वाटप केला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही, सर्वांनाच पैसे मिळतील. ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला देखील पैसे जे आहेत ते पाठवले जातील. आता बघा पुढचे काय अपडेट आहे, ही माहिती जळगाव संदर्भाची आहे. अशाच पद्धतीने सर्वच जिल्ह्यांसंदर्भात अशीच माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींचे KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहे. बघा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती आपल्याला जळगाव जिल्ह्यातील पाहायला मिळते. 1,07,222 पात्र ज्या काही लाभार्थी महिला आहेत बहिणी त्यांचे KYC आधार सीडिंग नसल्यामुळे त्या लाभापासून वंचित आहे. त्या पात्र आहेत, अर्ज मंजूर आहेत, परंतु त्यांचं KYC नसल्यामुळे किंवा आधार सीडिंग नसल्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही. त्यामुळे सर्वच महिलांना पुन्हा एकदा सांगतोय, सर्वांनी KYC करून घ्या, लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्या, तुम्हाला देखील पैसे जे ते पाठवले जातील. आणि तुमचं KYC नसल्यामुळे आधार सीडिंग नसल्यामुळेच तुम्हाला हा जो काही लाभ आहे तो देण्यात आलेला नाही आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर KYC असेल किंवा आधार सीडिंग असेल ते पूर्ण करून घ्यायचं आहे, तुम्हाला देखील पैसे जे ते त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. लवकरात लवकर सर्वांनी ही जी काही प्रोसेस आहे ती करून घ्या, तुम्हाला पैसे पाठवले जातील. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर दिल्या जातात. सर्वांनी खाली लाईकचं बटन आहे, सर्व माता भगिनींनी माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळत असते. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर दिली गेली आहे, कुठेही तुम्ही चेक करू शकता. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणारच आहोत. त्या अगोदर बघा एक महत्त्वाची सूचना, या ठिकाणी तुमचं KYC नसेल, आधार सीडिंग नसेल, तर एक सोपा पर्याय तुम्हाला सांगतोय. बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं बघा हे अकाउंट उघडून घ्या. यामध्ये तुमचं 24 तासात DBT इनेबल होऊन जातं, लगेच तुम्हाला पैसे जे ते येऊन जातील. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे, बँकेत जायचं नाही, हे अकाउंट उघडण्यासाठी पोस्टात जायचं आहे. जवळपासचं पोस्ट खातं असेल त्या पोस्टात जायचं आहे. पोस्टमनना सांगा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे, ते अकाउंट तुमचं उघडलं जाईल. एक कार्ड स्वरूपात तुम्हाला भेटेल, कार्ड म्हणून असतं ते तुम्हाला भेटेल. तिथे पासबुक भेटत नाही, एक कार्ड भेटतं, ते कार्ड तुमचंच पासबुक असणार आहे. आणि 24 तासात तुमचं DBT लिंक होऊन जाईल, लगेच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाईल. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा पर्याय नक्कीच ट्राय करायचा आहे. तुमच्या मदतीसाठी नेहमीच मी या ठिकाणी आहे. कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.